गुड मॉर्निंग स्टूडेंट, आज अपन न्यू टॉपिक बघणार आहोत, मोमेंट ऑफ इनर्शिया। मोमेंट ऑफ इनर्शिया, तर विद्यार्थी मित्रांनो, मोमेंट ऑफ इनर्शिया म्हटलं की सगळ्यात अगोदर आपल्याला रिजिड बॉडी आणि नॉन रिजिड बॉडी हे कन्सेप्ट माहित पाहिजे। सगळ्यात अगोदर मी पहिल्याच लेक्चरला डिस्कस केलेलं आहे रिजिड बॉडी आणि नॉन रिजिड बॉडी। हियर वी हॅव टू टेक रिजिड बॉडी ऑफ अ मास कॅपिटल एम। एक रिजिड बॉडी घेतोय, त्या रिजिड बॉडीचं मास कॅपिटल एम। त्यानंतर दिस इज ऍक्सिस, तर या बॉडीला मी या ऍक्सिसच्या अराउंड रोटेट करतोय। ओके, या सेंटर पॉइंट पासून या बॉडीवर काही पॉइंट्स घेतोय। बघा, फर्स्ट पॉइंट, या पॉइंटचं मास एम वन, सेकंड एम टू, थर्ड एम थ्री, त्यानंतर फोर्थ एम फोर, एम फाईव्ह, एम सिक्स, एम सेवन, एम एट, एम नाईन। ओ पासून फर्स्ट पॉइंट मासचा डिस्टन्स आर वन, सेकंड आर टू, थर्ड आर थ्री, आर फोर, आर फाईव्ह, आर सिक्स, आर सेवन, आर एट, आर नाईन। विद्यार्थी मित्रांनो, ही जी रिजिड बॉडी आहे, त्या रिजिड बॉडीच्या सेंटर पॉइंट पासून हे डिस्टन्स परपेंडिक्युलर असतं। प्रत्येक डिस्टन्स काय असतं? परपेंडिक्युलर। कन्सिडर रिजिड बॉडी ऑफ अ मास कॅपिटल एम रोटेटिंग अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू द पॉइंट ओ एट परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ पेपर। हियर वी वॉन्ट टू मूवमेंट ऑफ इनर्शिया। मूवमेंट ऑफ इनर्शिया इज डिफाइंड एज द प्रोडक्ट ऑफ होल मास ऑफ बॉडी एंड स्क्वेअर ऑफ इट्स परपेंडिक्युलर डिस्टन्स। डेफिनेशन बघा, द मूवमेंट ऑफ इनर्शिया इज डिफाइंड एज द प्रोडक्ट ऑफ मास ऑफ बॉडी एंड स्क्वेअर ऑफ इट्स परपेंडिक्युलर डिस्टन्स। विद्यार्थी मित्रांनो, मूवमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल्स टू मास इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स आणि त्या डिस्टन्सचा स्क्वेअर। इथे बघा, फर्स्ट पॉइंट पासून एम वन पर्यंत मुवमेंट ऑफ इनर्शिया आय वन मिळेल, सेकंड आय टू, थर्ड आय थ्री, आय फोर, आय फाईव्ह, आय सिक्स, आय सेवन, आय एट, आय नाईन। मग मुवमेंट ऑफ इनर्शिया आय इज इक्वल्स टू एम आर स्क्वेअर। बघा, मुवमेंट ऑफ इनर्शियाचं नोटेशन कॅपिटल आय घेतोय, होल बॉडीचं मास कॅपिटल एम आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स जे आहे होल बॉडीचं कॅपिटल आर घेतोय। आता फर्स्ट आय इज इक्वल्स टू आय वन प्लस आय टू प्लस आय थ्री अप टू आय एन। आय इज इक्वल्स टू आय वन ची व्हॅल्यू एम वन आर वन स्क्वेअर प्लस एम टू आर टू स्क्वेअर प्लस एम थ्री आर थ्री स्क्वेअर प्लस अप टू एम एन आर एन स्क्वेअर। विद्यार्थी मित्रांनो, आय एज इट इज ठेवतोय। इथे बघा,
सगळ्यांची समेशन घेतलेली आहे म्हणून हा सिम्बॉल यूज करतोय समेशनचा. समेशन आर स्टार्ट फ्रॉम 1 to n एम आय आर आय स्क्वेअर. म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आय ची व्हॅल्यू 1 पुट केली तर फर्स्ट मुवमेंट ऑफ इनर्शिया एम वन आर वन स्क्वेअर मिळेल, सेकंड पुट केली तर एम टू आर टू स्क्वेअर, अशा मुवमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला मिळत जातील. तर मुवमेंट ऑफ इनर्शियाचं एसआय युनिट, मासचं एसआय युनिट किलोग्राम, डिस्टन्स मीटर स्क्वेअर असल्यामुळे मीटर स्क्वेअर, सीजीएस युनिट ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर. त्यानंतर आपण डायमेन्शन कॅल्क्युलेट करूया. डायमेन्शन बघा विद्यार्थी मित्रांनो, मासचं डायमेन्शन एम वन, डिस्टन्स एल स्क्वेअर असल्यामुळे एल टू आणि टी रेस टू झिरो हे डायमेन्शन मिळतंय. तर मुवमेंट ऑफ इनर्शिया होल बॉडीची आपण कॅपिटल आय कन्सिडर केली, होल बॉडीचं मास कॅपिटल एम, परपेंडिक्युलर डिस्टन्स आर. बघा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे हा मुवमेंट ऑफ इनर्शिया. आता ही जी रिजिड बॉडी आहे ह्या एक्सिस भोवती कंटिन्युअसली रोटेट होत असते. त्यानंतर आपण भरपूर टॉपिक बघणार आहोत मुवमेंट ऑफ इनर्शियाचे, पॅरलल एक्सिस थेरम, परपेंडिक्युलर एक्सिस थेरम, टॉर्क एक्टिंग ऑन रोटेटिंग बॉडी, ते पुढील लेक्चरला बघू.